म्हणजेच गुढीपाडव्याचा सण नुकताच पार पडला. या दिवशी आपण घरावर गुढी उभारतो. गिरगावातही भली मोठी शोभायात्रा पार पडली, मात्र या यात्रेला झालर होरी गिरगावकरांच्या दुःखाची आणि विरोधाची. तर संपूर्ण गिरगावकरांनी घरांवर निषेधाची गुढी उभारली होती. याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे न्यूज एडिटर तुषार शेट्टे. मुंबईकरांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी अशी मेट्रो टीमची टॅगलाईन जरी असली तरीही याच टॅगलाईनवरती गिरगावकरांनी आक्षेप घेतलेला आहे आणि त्यांनी आपला विरोध दर्शवण्यासाठी आता घराच्या बाहेर काळे झेंडे उभारलेले आहेत. नुकताच गुढीपाडवा झाला, मतलब या गुढीपाडव्याच्या निमित्ताने गिरगावकरांनी आपल्या घरांवरती गुढ्या उभारण्याच्या ऐवजी काळा झेंडा उभारून निषेध व्यक्त केलेला आहे आणि निषेधाचे फलक देखील बाजूला लावलेले आहेत. मेट्रो तीनच्या नावानी मेट्रो तीनचे प्रशासनही विकासाची भाषा जरी करत असले तरीही हा विकास गिरगावकरांच्या मुळावरती उठलेला आहे. गिरगावकरांना गिरगावातनं विस्थापित करण्याचा घाट घातला जातोय असा आरोप प्रकल्पग्रस्त गिरगावकरांनी केलेला आहे. मेट्रोने आतापर्यंत आपला निर्णय अनेकदा बदललेला आहे आणि पुन्हा भविष्यामध्ये मेट्रो आपला निर्णय बदलणार नाही याची काय गॅरंटी, असा सवालही या गिरगावकरांनी उपस्थित केलेला आहे. जर आम्हाला विस्थापित करायचं असेल तर मुंबईत शिरलेल्या बांगलादेशी रोहिंग्यांना त्या विस्थापित करा. आम्ही काही पाकिस्तानी नाही आहोत की आम्ही बांगलादेशी नाही आहोत की इथून आम्हाला गिरगावमधनं विस्थापित करण्याचा घाट घातला जातोय. आणि हे जर असं सुरू राहिलं तर मराठी माणसाच्या हितासाठी असं ज्या पद्धतीनं जो विचार मांडला जातोय त्याच मराठी माणसाच्या हितासाठी पुन्हा एकदा या गिरगावकरांना आंदोलन छेडण्याची वेळ येईल असा इशाराच गिरगावकरांनी दिलेला आहे. आता हेच बघायचं आहे की गिरगावकरांच्या या आंदोलनाला मेट्रो प्रशासन किती गंभीरतेने घेतं आणि त्यांच्या मागण्यांकडे लक्ष देऊन त्यांच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करतं. कॅमेरा पर्सन विकास सह तुषार शेटे, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई.